Next point is moving coil galvanometer. Now this name itself indicates moving coil means coil moves and magnetic field is fixed, constant. Now consider this diagram of this moving coil galvanometer. Here a galvanometer consists of a coil of several turns mounted, suspended or pivoted in such a way that it can freely rotate about a fixed axis in a radial uniform magnetic field. तर याच्यामध्ये ह्या डायग्राममध्ये पहा, ही रेक्टँगल कॉईल आहे. ह्या याच्यावरती एन नंबर ऑफ टर्न्स असे वाउंड केले असतात ह्या रेक्टँगल कॉईलचे, आणि ही रेक्टँगल कॉईल एकतर पायहोट केले असते किंवा सस्पेंड केले असते. सस्पेंड म्हणजे वरून असे अडकून ठेवले असते किंवा पायहोट ह्या खाली एका सपोर्टला पायहोट करून ठेवले असते, अशा इन सच अ वे दॅट इट फ्रीली रोटेट्स अबाउट इट्स फिक्स ॲक्सिस. हा जो ॲक्सिस आहे ह्या ॲक्सिसभोवती फ्रीली रोटेट होऊ शकते, रोटेट होऊ शकेल असं ह्या प्रकारे ॲडजस्ट केलं असतं. आणि हे जे दोन एन आणि एस हे जे मॅग्नेट आहेत हे स्ट्रॉंग मॅग्नेटिक पोल्स आहेत, हे हॉर्सशू शेप मॅग्नेटिक पोल्स आहेत. हे हॉर्सशू शेप मॅग्नेटिक पोल्स याच्यासाठी आहेत की ते रेडियल युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मिळण्यासाठी हे हॉर्सशू शेप आहे. हा डायग्राममध्ये पहा, हा साईड व्ह्यू आहे, हा टॉप व्ह्यू आहे. म्हणजे वरून आपण जर पाहिलं तर असं दिसेल आपल्याला, साईडनं पाहिलं तर आपल्याला असं दिसेल. हे कन्स्ट्रक्शन ऑफ दिस मूव्हिंग कॉईल गॅल्वनोमीटर आहे. अ सॉफ्ट आयर्न सिलेंडर सिलेंड्रिकल कोअर मेक्स द फील्ड रेडियल अँड स्ट्रॉंग. आता इथं दिसते पहा, ह्यामध्ये ही सॉफ्ट आयर्नची एक डिस्क असते. या सॉफ्ट आयर्नच्या डिस्कवरती ही वायर जी आहे रेक्टँगल कॉईल ही वाउंड केली असते. ही जी रेक्टँगल कॉईल आहे इथं, ही सॉफ्ट आयर्नच्या डिस्क आहे. आता सॉफ्ट आयर्न ज्यामध्ये कशासाठी वापरले, तर सॉफ्ट आयर्न जे आहे हे एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ वाढवतं, इन्क्रीज करतं, म्हणून आपण इथं सॉफ्ट आयर्न कोर वापरलेला आहे. आणि ही डिस्क आहे, ह्याच्यावरती ही रेक्टँगल कॉईल वाउंड केलेली आहे. द कॉईल रोटेट्स ड्यू टू टॉर्क. आता ह्या कॉईलवरती आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, रेक्टँगल कॉईल जर एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण ठेवली तर ती कॉईल त्यामध्ये करंट पास झालं तर ती कॉईल टॉर्क एक्सपिरियन्स करते, आणि टॉर्क एक्सपिरियन्स केल्यामुळे ती कॉईल ट्विस्ट होते. इथं पण हे एन आणि एस हे दोन मॅग्नेटिक पोल्स आहेत. हे साईड व्ह्यू आहे, इथं टॉप व्ह्यू आहे, इथं नॉर्थ पोल साऊथ पोल आहे. इथं हे हॉर्सशू शेप असे मॅग्नेट आहेत. हे रेडियल मॅग्नेटिक फील्ड युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मिळण्यासाठी हे हॉर्सशू शेप मॅग्नेटिक पोल्स आहेत. याच्यामध्ये ही कॉईल पायवट केल्यामुळं ही कॉईल अशी ह्या इकडच्या साईडला आणि इकडच्या साईडला इक्वल आणि अपोजिट फोर्स ॲक्ट होऊन ती कॉईल ट्विस्ट होते टॉर्कमुळं. मग तो टॉर्क जे आहे त्याच्यावरती ॲक्ट झाला टॉर्क, तर आपण ऑलरेडी तो व्हॅल्यू कॅल्क्युलेट केले आय ए बी साईन थीटा आहे, पण इथं मॅग्नेटिक फील्ड रेडियल असल्यामुळे 90 degree येतं. साईन 91 आहे, म्हणून इथं आय ए बी आहे फॉर एन नंबर ऑफ टर्न्स. म्हणून हे एन आय ए बी हे टॉर्क आहे. ह्या कॉईलवरती ॲक्ट होणारा टॉर्क, ही कॉईल ज्यावेळी ट्विस्ट होईल त्यावेळी ह्यावरती ॲक्ट होणारा टॉर्क जे आहे एन आय ए बी हा टव आहे. व्हेअर ए इज द एरिया ऑफ द कॉईल. आता ही जे रेक्टँगल कॉईल आहे कॉईलचा एरिया आहे, लेंथ एल असते, ब्रेथ बी आहे एल इंटू लेंथ इंटू ब्रेथ, ही एरिया ए आहे. आणि हे जे दोन स्ट्रॉंग मॅग्नेटिक पोल्स आहेत ह्या दोन स्ट्रॉंग मॅग्नेटिक पोल्सचं मॅग्नेटिक फील्ड जे आहे हे बी आहे. द स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड एन नंबर ऑफ टर्न्स ऑफ द कॉईल, ह्या नंबर ऑफ टर्न्सचे एन नंबर ऑफ टर्न्स हे आपण वाउंड केले वायरचे ते एन नंबर ऑफ टर्न्स एन आहेत. आय हा करंट आहे, ह्या वायरमधून पास होणारा करंट आय आहे. आणखीन इथून हिचं रिडिंग घेण्यासाठी हे मिरर एक अरेंजमेंट असते, अप्पर सस्पेन्शन आहे, हे आयर्न कोर्स आहे, स्टेशनरी असतं, मूव्हिंग कॉईल आहे. आणखीन हे टॉप व्ह्यू आणि हा साईड व्ह्यू आहे मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरचा. Now this counter torque balances the magnetic torque so that the fixed steady current I in the coil produces a steady angular deflection phi. तर जेवढा जास्त करंट ह्या कॉईलमधनं पास होईल तेवढा ते जास्त टॉर्क एक्सपिरियन्स करतं, जेवढा जास्त टॉर्क एक्सपिरियन्स करेल तेवढी जास्त कॉईल ट्विस्ट होते, ट्विस्ट झाल्यामुळे अँगल डिस्क्राईब होतो तो फाय घेतला आपण. आणखीन हा डिफ्लेक्शन टॉर्क जे आहे ज्यावेळी आपण करंट बंद करू त्यावेळी मॅग्नेटिक फील्ड जे मॅग्नेटिक फील्डच्या सानिध्यामधली ही जी कॉईल आहे फोर्स एक्सपिरियन्स करत नाही, त्यामुळे त्याला जी खाली पायवोटेडला जी स्प्रिंग लावलेली आहे त्या स्प्रिंगमुळं परत ते डिस्क जे आहे किंवा कॉईल जे आहे ही कॉईल ओरिजिनल पोझिशनला ब्रिंग बॅक होते. जेवढी ट्विस्ट झालेली आहे तेवढी परत ओरिजिनल पोझिशनला येते, त्यामुळे डिफ्लेक्शन टॉर्क जे आहे डिफ्लेक्शन टॉर्क आणि हा रिस्टोरिंग टॉर्क दोन्ही टॉर्क इक्वेट केले. हा डिफ्लेक्शन टॉर्क आहे एन आय ए बी, करंट बंद केल्यानंतर परत ती कॉईल जे आहे ओरिजिनल पोझिशनला येते स्प्रिंगमुळं, त्यामुळे ते रिस्टोरिंग टॉर्क जे आहे रिस्टोरिंग म्हणजे परत तिथं ओरिजिनल पोझिशनला स्टोअर झालेलं आहे तोच टॉर्क जे आहे टॉर्शनल कॉन्स्टंट के इंटू फाय अँगल
हे दोन्ही टॉर्क इक्वेट केले, जेवढं डिप्लेक्ट झालं एक कॉईल तेवढीच ओरिजिन पोझिशनला कॉईल येते, त्यामुळे आपण दोन्ही टॉर्क हे डिप्लेक्शन टॉर्क आणि टॉर्क रिस्टोरिंग टॉर्क, हा रिस्टोरिंग टॉर्क आहे, हा डिप्लेक्शन टॉर्क इक्वेट केला आहे. टर्म्स रिअरेंज करून आपण फाय इक्वल टू एन ए बी बाय के इंटू आय, तर जेवढा करंट जास्त तेवढं डिप्लेक्शन जास्त फाय, कारण नंबर ऑफ टर्न्स हे कॉन्स्टंट आहेत त्या पर्टिक्युलर कॉईलसाठी, एरिया पर्टिक्युलर कॉईलचा कॉन्स्टंट असतो, मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आहे, के टॉर्शनल कॉन्स्टंट कॉन्स्टंट आहे, त्यामुळं फाय प्रपोर्शनल टू आय, फाय डिपेंड्स अपॉन आय, जितका जास्त करंट फ्लो होईल तेवढं डिप्लेक्शन जास्त होतं, हे मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरचा करंट आणि फायचं इक्वेशन आहे. आता हेच आपण टोटल एन्टायर एक्सप्लेनेशन जे आहे परत एकदा आपण ॲनिमेशनच्या सहाय्यानं पाहायचं आहे ह्या मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरचं. तर ही मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरची ॲनिमेशनची क्लिप आहे. दिस इज ए बी सी डी इज द रेक्टँग्युलर कॉईल अँड करंट इज फ्लोइंग थ्रू दिस कॉईल, सी दिस करंट अँड दिस येलो इज द दिस इज स्प्रिंग अँड दिस कॉईल इज अ रेक्टँग्युलर कॉईल कॉपर कॉईल, हे कॉपर कलरचं पहा हे रेक्टँग्युलर कॉईल आहे आणि हे दोन हॉर्स शू शेप मॅग्नेट आहेत एन आणि एस. हॉर्स शू शेप मॅग्नेटचं रिझन आहे हे युनिफॉर्म रेडियल मॅग्नेटिक फील्ड मिळण्यासाठी हे हॉर्स शू शेप केलेलं आहे, त्याच्यामुळे ह्याला युनिफॉर्मली रेडियल मॅग्नेटिक फील्ड मिळतं. करंट पाजल्यानंतर ही कॉईल अशी ट्विस्ट होते, कारण ही रेक्टँगल कॉईल जे आहे ह्या रेक्टँगल कॉईलच्या दोन्ही साईडला इथं हे ॲरो दाखवलेत बघा, त्याच्यामध्ये इक्वल आणि अपोजिट जे फोर्सेस ॲक्ट होतात दोन वेगवेगळ्या पॉईंट्सना, त्यामुळं ती कॉईल टॉर्क एक्सपिरियन्स करते. इथं दाखवलेलं पहा टॉर्क एक्सपिरियन्स केल्यामुळं हा करंट फ्लो होतो, ही मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन आहे, ही डिस्क आहे, हे सॉफ्ट आयरन कोर आहे, सॉफ्ट आयरन हे फक्त मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ वाढण्यासाठी ही इथं वापरलेलं आहे आणि हे रेडियल मॅग्नेटिक फील्ड जे आहे अलॉंग द रेडियस जातं म्हणून आपण याला रेडियल मॅग्नेटिक फील्ड म्हणतो, आणि रेडियल मॅग्नेटिक फील्डसाठी हे हॉर्स शू सेप सेप केले आहेत, ही करंट असा पास झाल्यामुळं ह्यामध्ये ही कॉईल फोर्स एक्सपिरियन्स करते, टॉर्क एक्सपिरियन्स करते आणि टॉर्क एक्सपिरियन्स केल्यामुळं ही स्प्रिंग आहे, हे करंट इकडं इक्वल आणि अपोजिट फोर्स ॲक्ट होतो बघितलं दाखवले हे फोर्स, त्यामुळे ही कॉईल ट्विस्ट होते. ट्विस्ट झाल्यानंतर हा ह्याला अटॅच केलेला पॉइंटर जे आहे हा पॉइंटर रीडिंग दाखवतो, ज्यावेळी आपण करंट बंद करू त्यावेळी ही कॉईल फोर्स इथं हे दाखवलेलं फोर्स एक हे इकडे येलो हे पिंक दाखवलं इकडे एक पिंक दाखवलं, हे फोर्स इक्वल आणि अपोजिट आहे त्यामुळे टॉर्क एक्सपिरियन्स झाला आहे, परत ज्यावेळी करंट बंद करू त्यावेळी ही पोझिशनला ओरिजिन पोझिशनला ही सेंटरला कॉईल येते, हे कारण ह्या स्प्रिंगमुळे इथं जी स्प्रिंग अटॅच केलेली आहे ह्या स्प्रिंगमुळं ही कॉईल परत त्या ओरिजिनल पोझिशनला येते सेंटरला झिरोला, त्यामुळं जेवढं करंटनं डिप्लेट केलं होतं डिप्लेक्शन दॅट इज डिप्लेक्शन टॉर्क हा परत जे ओरिजिनल पोझिशनला आलेलं आहे रिस्टोर करून तेवढा रिस्टोरिंग टॉर्क आहे, म्हणून आपण इथं डिप्लेक्शन टॉर्क आणि रिस्टोरिंग टॉर्क इक्वेट केलेला आहे आणि त्यावरून आपण हे एक्सप्रेशन इथं फायचं कॅल्क्युलेट केलं आहे. दिस इज कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ दिस मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर, कारण ह्यामध्ये ही कॉईल जी आहे ही कॉईल मूव्ह होते, मॅग्नेट फिक्स आहेत म्हणून याला मूव्हिंग कॉईल म्हणतात, मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like, and share.